श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षातील चौथी तिथी भगवान श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना खूप लाभ होतो असे म्हणतात या दिवशी भक्तगण उपवास देखील करतात आज संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात गणपती बाप्पाला बुद्धीचा देवता असे म्हटलेले आहे त्यामुळे आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी आपण या दिवशी बाप्पाची सेवा ही केलीच पाहिजे तसेच बाप्पा आपल्यावरती येणारे सर्व विघ्न देखील दूर करत असतो बाप्पाला विघ्नहर्ता देखील म्हटले आहे ही संकष्टी चतुर्थी वीस ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी एकवीस ऑक्टोबरला सकाळी चार वाजून सोळा मिनिटांनी संपेल या दिवशी चंद्रोदय रात्री सात वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी संकटे असतात आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपल्या घरामध्ये नकारात्मकता देखील असते आता ही नकारात्मकता कोणती तर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असते शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये देखील कुठेतरी प्रभाव करत असते त्यामुळे आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते तसेच आपण देखील आपल्याबद्दल नकारात्मक बोलत असतो मला हे जमणारच नाही किंवा आणखी काही नकारात्मक बोलत असतो घरामध्ये भांडण तंटे वादविवाद होत असतात त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही संचार करते आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपण कोणतंही काम हाती घ्या ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अडचणी अडथळे हे येत असतात आपली पाहिजे तशी प्रगती होत नाही तर ही नकारात्मकता दूर करण्यासाठी देखील आपल्याला या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहे अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे तो कसा करावा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता भरपूर जणांना नोकरी किंवा व्यवसायासंबंधित अनेक अडचणी अडथळे येत असतात नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे तर अशा व्यक्तीने या चतुर्थीच्या दिवशी काही उपाय व काही सेवा करायची आहे आता ज्या व्यक्तीला अडचणी येत आहे मग जो पण करता पुरुष असेल किंवा जी पण कमावती स्त्री असेल तर तिने हा उपाय ही सेवा करायची आहे तर आपल्याला अकरा किंवा एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहे हिरवे मूग हे अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहे आता हे मूग घेऊन आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे जिथे पण जवळ गणपती मंदिर असेल किंवा अगदी महालक्ष्मीचं मंदिर असेल तिथे देखील गणपती बाप्पाची मूर्ती फोटो असतो तिथे जाऊ शकता किंवा भोलेनाथांचं मंदिर तिथे जरी गणेशाची मूर्ती असेल तर तिथे गेले तरी पण चालेल आणि तुमच्या गावात जर गणपतीचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आता आपण बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू बाप्पाला अर्पण करायचे आहे मग जास्वंदीचं फूल असेल गुळ गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल किंवा दुर्वाची जुडी असेल तर या सर्व वस्तू आपण बाप्पाला अर्पण करायच्या आहे आता त्यानंतर तुम्ही तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आणि असा दिवा प्रज्वलित करणे जर शक्य नसेल तर तिथे दिवा प्रज्वलित असेल त्यामध्ये आपण तेल हे टाकायचं आहे आता आपण जे काही हिरवे मूग आणले होते ते बप्पाला अर्पण करायचे आहे मग तुम्ही हिरव्या रंगाच्या ते थी थी ते हिरवे 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 ठेवू शकता पेपरवरती ठेवले तरी पण चालेल आता हे ठेवल्यानंतर आपल्याला गणेश चालिसाचे पठण करायचे आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला तिथे बसून गणेश चालिसाचे पठण हे करायचे आहे आता तिथे जर शक्य नसेल तर आपण घरीच बाप्पाजवळ हे हिरवे मूग ठेवायचे आहे गणेश चालिसाचे पठण करायचे आहे त्यानंतर हे हिरवे मूग घेऊन आपण मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे हे हिरवे मूग अर्पण करायचे आहे आता हे हिरवे मूग अर्पण करत असताना आपल्याला बाप्पाला आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती सांगायची आहे की नोकरी व व्यवसायामध्ये जे काही अडचणी अडथळे येत असतील त्याबद्दल सांगावे आणि लवकरात लवकर ही संकटे विघ्ने दूर व्हावी यासाठी प्रार्थना देखील करावी आता हे हिरवे मूग आपण बप्पाजवळ ठेवून यायचं आहे मनोकामना सांगायची आहे आणि त्यानंतर आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि आपण जो काही उपाय करतो त्याबद्दल देखील आपण कोणालाही सांगायचे नाही आता त्यानंतर दुसरा उपाय करायचा आहे तो उपाय आपण आपल्या घरामध्येच करायचा आहे आता आपल्या घरामध्ये भरपूर विघ्न संकट हे येत असतात मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तशी मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा घरामध्ये आजारपण तंटे चालू राहत असतील आर्थिक टंचाई असेल पैसा येत असेल पण तो स्थिर राहत नसेल किंवा मेहनत करून देखील आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नसेल तर तुम्ही या दिवशी हा उपाय करू शकता तर या उपायासाठी आपण प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्य असेल तर तुम्ही दिवा बनवावा आणि कणकेचा दिवा जर बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंथी घेतली तरी पण चालेल आता एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ अखंड असावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण पंथी ठेवायची आहे या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आपण आसन घेऊन बसायचं आहे आता आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आता खोबऱ्याची वाटी आपण अख्खी खोबऱ्याची वाटी घेऊ शकता किंवा अर्धी किंवा अगदी खोबऱ्याच्या वाटीचा एक तुकडा घेतला तरी पण चालेल आता ही खोबऱ्याची वाटी घेतल्यानंतर आपल्याला भीमसेनी कापूर देखील घ्यायचा आहे कापूर आणि खोबऱ्याची वाटी घेऊन बप्पाजवळ जवळ बसायचं आहे आता बप्पाला तुमच्या घरामध्ये जी काही विघ्न येत आहे किंवा संकट सांगायचं आहे घरामध्ये पैसा येत किंवा घरामध्ये होत आहे मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा इतरही काही अडचणी असतील जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण बाप्पाला सांगायचं आहे बप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना तुम्ही अगोदर अर्पण करायचे आहे जास्वंदीचं फूल गुळखोबऱ्याचा नैवेद्य एक दुर्वाची जुडी आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांड असेल तर ते घेतलं तरी पण चालेल त्या भांड्यामध्ये आपण थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे त्यानंतर आपण खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी आपल्याला त्या तांदळावरती ठेवायची आहे आणि भीमसेनी कापराची आपल्याला अगोदर एक वडी टाकायची आहे शक्यतो तुम्हाला जमले तर भीमसेनी कापूरच घ्या कारण की भीमसेनी कापूर आपल्या सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेत घेत असतो त्या तुलनेत साधा कापूर नाही जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल आता हा कापूर टाकल्यानंतर आपल्याला बप्पाच्या एका मंत्राचा जप करायचा आहे तर आपण ओम श्री विघ्न हरताय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्ही आणखी चार पाच कापराच्या वड्या टाकू शकता खोबऱ्याची वाटी जळेल या पद्धतीने तुम्ही कापराच्या आता ही टाकायच्या वाटी पूर्ण जळाल्यावरती किंवा थोडीशी अर्धी राहिल्यावरती आपण ठेवायची आहे आपण घरामध्ये ठेवायची नाही तसेच वाटी जेव्हा जळत असते तेव्हा आपण ओम श्री विघ्न हरतायन महा या मंत्राचा जप करत राहायचं आहे ही वाटी घेऊन आपण सर्व घरामध्ये फिरायचं आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा खिडकी उघडी ठेवायची आहे श्री महा या जप करत आहे त्यानंतर जी काही अर्धी वाटी राहील ती आपण घराबाहेर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ही अर्धी वाटी किंवा अर्धे तांदूळ असतील तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकायचं आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या जरूर लिहा धन्यवाद